हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी वंदना वीरा पाटील, उपासना केंद्र कोल्हापूर प्रायव्हेट हायस्कूल. 2002 पासून बापूंकडे येतो आम्ही. म्हणजे बापूने आम्हाला छत्रछायेत घेतले, तेव्हापासून भरपूर अनुभव आलेत. आणि मी समस्त चंडिका कुल आणि माता पित्यांना नमस्कार करून बापूंच्या इच्छेने मला जो अनुभव आले ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बापूने तो माझ्याकडून करून घ्यावा. आता गेल्याच वर्षी गणपतीच्या वेळेस माझ्या मिस्टरांना कोरोना झाला होता. एक महिनाभर ताप आला होता आणि त्यातून काय हा साधा ताप असेल, कणकण असेल म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टरांच्याकडून औषध घेत होतो. तर हे औषध घेतलं, ते औषध घेतलं असं करत 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 15-3 आठवडे गेले. परत आमच्या फॅमिली डॉक्टर म्हणाले कोरोनाची टेस्ट करा म्हणून. मग दुसऱ्या डॉक्टरांना भेटलं तर ते म्हणले काही गरज नाही करायची, मग दुसरीच औषधं वगैरे. तोपर्यंत डिसेंट्री लागली आणि दुसरीच औषधं आम्ही चालू केली, मग त्याच्यातून काय फरक पडेना. परत आम्हाला शंका आल्यावर आम्ही कोरोनाची टेस्ट केली माझ्या मिस्टरांची. त्यांचं नाव अरोकेट मोहनराव पाटील. तर त्याच्यामध्ये घशामधली टेस्ट पूर्ण निगेटिव्ह आली. आम्ही दुसरी औषधं चालू केली. नंतर मग आम्ही ते दुसरी टेस्ट असते ती करायला गेलो. टेस्टला त्या टेस्ट मध्ये कोरोना पॉझिटिव्ह होता आणि 18 स्कोअर होता. आणि त्याच्या अगोदर हे एवढे तापाने निवडायचे वगैरे, तेव्हा म्हणायचे बापू राय बरं वाटू दे बरं वाटू दे. त्यांना मला खूप काळजी लागलेली आणि त्यांचा थोडा साधार मला दे बापू राय, म्हणजे त्यांच्यात मला वाटेकरी कर असं मी म्हणायचे. आणि मग ते नंतर ते मोठी टेस्ट केली कोरोनाची. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसाला हे झालेलं होतं, कोरोनाचा संसर्ग झालेला होता आणि 18% त्यांचं होतं. मग आमची पायाखालची जमीनच सरकली. आणि त्यानंतर मग बापूने अशी काही चक्र फिरवली, महिनाभर आम्ही किती कष्ट केलं किंवा असं पुढे होऊन कोरोनाची टेस्ट केली नाही, आपल्या मनाची मनमानी करत बसलो. पण ज्यावेळी कोरोनाचा रिपोर्ट आला त्यावेळी बापूने अशी चक्र फिरवली, माझा मुलगा पटकन पुण्याहून आला आणि आम्हाला सूर्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं माझ्या मिस्टरांना. मग तिथं म्हणले की 18 स्कोअर आहे आणि काळजी घ्यायला पाहिजे. मग तिथं सगळे रेमडेसिवीर वगैरे इंजेक्शन चालू केली त्यांना आणि ते नुसते तापात झोपायचे. आणि झोपलं की आम्ही तिथं गेलो ते एवढे फ्रेश झाले की ही बापूंचीच कृपा. मी म्हणजे बापू आता सगळं तुझ्यावर आहे आणि ही बापूंची कृपा. तिथं गेलो ते कोरोना झालाय म्हणलं तरी इतके फ्रेश झाले आणि औषध ट्रीटमेंट घ्यायला लागले. आणि ते डोळे दाखवून असं झोपले की नाही की त्यांना वाटायचं बापू मी खांद्यावर ते औषध मारतात, शेतात कसं औषध मारतात तसं ते पंप घेतलाय आणि स्प्रे यांच्यावर धरलाय असं. डोळे उघडले की म्हणायचे बापू मला दिसतात आणि माझ्यावर स्प्रे मारतात, औषध मारतात, मला आत मारू नका. असं 5 दिवसाची ट्रीटमेंट घेतली. थोडा शक्तपणा होता. आम्ही घरी गेलो आणि मग तिथून बाकीची औषधं विश्रांती महिनाभर पूर्ण बापूंच्यावर भरोसा ठेवून आम्ही ट्रीटमेंट घेतली. त्यातून माझे मिस्टर बरे झाले. मला पण कोरोना झाला होता 4%. मी बापूंना जसं म्हणलं त्यांचा मला द्या तसं 22 पुढे त्यांचा 18 पुढे गेला असता तर धोका होता म्हणून 4% बापूंनी मी मागून घेतला. आणि मग आम्ही पण सगळे घरातले सगळेच पॉझिटिव्ह निघालो आणि त्यात महिनाभर विश्रांती घेऊन आम्ही खूप चांगल्या रीतीनं बापूंच्या केवळ बापूंच्या म्हणून आम्ही त्यातून बाहेर पडलो. आणि कोरोनावर आम्ही बापूंच्या म्हणून मात केली म्हणून एका जनार्दनी भोग प्रारंभाचा परिहारी कृपे त्याचा नाश आहे हे अगदी सत्यात उतरलं आमच्या बाबतीत. हरिओम श्रीराम अंबज्ञ.